नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। खासदार महास्वामी विरुद्ध न्यायालयात फिर्याद दाखल करणार जिल्हाधिकारी यांची माहिती। शाळकरी मुलाचे अपहरण। लाईफलाईन हॉस्पिटल मधून रुग्णाचे दागिने लंपास, पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पंढरीत खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल। पंढरपूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुजावर वाघमारे आणि धोत्रे यांची निवड। आणि बोलताना मराठीचा आग्रह धरला पाहिजे, प्राध्यापक शोभा काळुंगे यांचे प्रतिपादन मंगळवड्यात मराठी राजभाषा दिन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सोलापूर लोकसभेचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने रद्द केला आहे। शिवाय अक्कलकोट व उमरगा तहसीलदारांनी न्यायालयात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। समितीच्या आदेशानुसार लवकरच न्यायालयात फिर्याद दाखल केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले। सोमवारी जात पडताळणी समितीने खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द केला। त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहे। समितीने दिलेल्या आदेशानुसार तहसीलदार न्यायालयात फिर्याद दाखल करतील। समितीने आदेश दिला असल्याने त्यानुसार कारवाई होईल। लवकरच न्यायालयात ही फिर्याद दाखल होणार असल्याचे शंभरकर यांनी स्पष्ट केले। केक आणण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा घरी परतलाच नाही, तेव्हा माझ्या मुलाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद आईने MIDC पोलीस ठाण्यात दिली आहे। रमेश उर्फ रामू मातय्या स्वामी वय 14 राहणार खैरादी नगर प्लॉट नंबर 8 मल्लिकार्जुन नगर जवळ अक्कलकोट रोड सोलापूर असे पळवून नेलेल्या मुलाचे नाव आहे। रमेश स्वामी हा शाळेवरून घरी आला। त्या दिवशी 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजता आई पार्वतीने केक आणण्यासाठी 500 रुपये दिले होते। प्रथम उशीर झाला तरी तो राहते घर ते मल्लिकार्जुन नगर बेकरीहून तो घरी परत आला नाही। तो कोणत्याही पाहुण्याकडे गेला असावा असे वाटल्याने आई वडील काकू काकांनी त्या रात्री सर्व नातेवाईकांकडे फोनवरून तपास केला, तो सापडला नाही। रमेश स्वामी सोलापुरात अक्कलकोट रोडवर SVCS हायस्कूल येथे 9वीमध्ये शिकत होता। त्याची आई पार्वती स्वामी यांनी MIDC पोलीस ठाण्यात मुलगा रमेश यास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद दिली आहे। पुढील तपास SI सचिन माळी हे करीत आहेत। पंढरपूर शहरातील नावाजलेल्या आणि विविध घटनांनी कायम चर्चेत असलेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मधून रुग्णांचे दागिने लंपास झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे। या प्रकरणी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गंभीर गुन्ह्यातील आरोपी सुरक्षित ठिकाण म्हणून ज्या ठिकाणचा आश्रय घेतात अशा हॉस्पिटल सारख्या ठिकाणी रुग्णाच्या अंगावरील दागिने लंपास होण्याची घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे। पंढरपूर शहरात कराड रोडवर असणाऱ्या लाईफलाईन सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये हा लाजेवाना प्रकार घडला आहे। या ठिकाणी डोक्यास मार लागल्याने उपचारासाठी दाखल असलेल्या शारदा अधिकराव सूर्यवंशी या महिलेच्या गळ्यातील 1 तोळे सोन्याचे मणी अज्ञात इसमाने लंपास केले आहेत। ही घटना 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 ते 4 या वेळात घडली आहे। शारदा सूर्यवंशी ही महिला 25 फेब्रुवारी रोजी या दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाली होती। 26 फेब्रुवारीच्या पहाटे हा प्रकार घडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी या हॉस्पिटलचे व्यवस्थापक अजय आयरे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला आहे। पंढरपूर शहरातील अवैध सावकारी करणाऱ्या एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल झाला असून युवराज सुधीर भोसले असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे। इसबावी येथील सोमनाथ किसन कुंभार वय वर्ष 30 या तरुणाने युवराज सुधीर भोसले राणा तिरंगा नगर देशमुख पेट्रोल पंपासमोर लिंक रोड पंढरपूर याच्याकडून 2017 मध्ये हॉटेल व्यवसाय करता 20,000 रुपये व्याजाने घेतले होते। आज तागायत व्याज आणि दंडापोटी सोमनाथ याने युवराज भोसले यास वेळोवेळी 26,500 रुपये दिले होते, परंतु देणे लांबल्यामुळे युवराज भोसले याने सोमनाथ कुंभार यांच्याकडील मोटारसायकल ताब्यात घेत 70,000 रुपये देण्याचा तगादा लावला होता। वेळोवेळी मोबाईलवरून मानसिक त्रास देणे सुरू केले होते। एवढ्यावरच न थांबता त्याच्या हॉटेलवर जाऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकीही दिली होती। या प्रकरणी सोमनाथ कुंभार याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीनुसार यातील आरोपी युवराज सुधीर भोसले याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास
सहायक पोलीस निरीक्षक निकम हे करीत आहेत. पंढरपूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी पार पडल्या असून परिचारक गटाचे सनी मुजावर, कृष्णा वाघमारे आणि अंबादास धोत्रे यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे. या निवडीमुळे परिचारक गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी परिचारक गटाचे नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, आदित्य फत्तेपूरकर आणि मालोजी शेंबडे यांनी आपले राजीनामे दिले होते. पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीच्या या तिन्ही जागा रिक्त होत्या. पंढरपूर नगर परिषदेवर प्रचारक गटाचे निर्विवाद वर्चस्व असल्याने या जागेसाठी नव्याने बिनविरोध निवडी करण्यात प्रचारक गटास यश आले. पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहात पीठासन अधिकारी नगराध्यक्ष साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडीच्या कार्यक्रमात सनी मुजावर, कृष्णा वाघमारे, अंबादास धोत्रे यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण 3 जागांसाठी सनी मुजावर, कृष्णा वाघमारे आणि अंबादास वाघमारे यांचेच 3 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. या तिन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अनिकेत मानोरकर, पंढरपूर शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक तसेच विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते. दैनंदिन जीवनात मराठी भाषा आपली मातृभाषा असूनही आपण ती विसरत चाललो आहोत. विशेषतः इंग्रजी भाषेने मराठीवर अतिक्रमण केले आहे. बोलताना परभाषिक शब्द टाळले पाहिजेत. शुद्ध मराठी बोलण्याचा आग्रह मराठी माणसाने नाही तर कुणी धरायचा असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून प्राध्यापिका शोभा काळुंगे यांनी मराठी भाषा व मराठी साहित्याच्या वारशाचे जपणूक करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर व स्वर्गीय संजय सविता स्मृती सार्वजनिक वाचनालय करत असलेल्या विविध उपक्रमाची मुक्त कंठाने कौतुक केले. महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर व स्वर्गीय संजय स्मृती वाचनालयाचे मराठी राजभाषा दिनानिमित्त मायबोली मराठी काव्यगीतांचा साज हा मराठी गाणी व कुसुमाग्रजांच्या कवितांचा कार्यक्रम स्वर्गीय संजय सविता स्मृती वाचनालयात आयोजित केला होता. दीप प्रज्वलन व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापिका शोभा काळुंगे, स्वच्छता मित्र पांडुरंग काळे, सूर संगमचे प्रमुख दिगंबर भगरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जडे व स्वर्गीय संजय स्मृती सविता वाचनालयाचे राकेश गायकवाड, प्रतिभा गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले. त्यानंतर सूर संगमचे दिगंबर भगरे, सुदर्शन फुगारे, शुभदा जोशी, संतोष ढावरे, नवनाथ साबळे, अल्ताप मुजावर, हर्षवर्धन चव्हाण, अनिल गायकवाड यांनी बहारदार गीते सादर केली. महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेच्या वतीने प्राध्यापक दत्ता सरगर, सुषमा सुतार, गोरक्ष जाधव, रेश्मा गुंगे, भारती धनवे, हिना शेख, दया वाकडे यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. मीनाक्षी शिंदे यांनीही उत्स्फूर्तपणे कुसुमाग्रजांची कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश गायकवाड तर सूत्रसंचालन राजेंद्र जाधव व दया वाकडे यांनी केले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. खासदार महास्वामींविरुद्ध न्यायालयात फिर्याद दाखल करणार जिल्हाधिकारी यांची माहिती. शाळकरी मुलाचे अपहरण. लाईफलाईन हॉस्पिटलमधून रुग्णाचे दागिने लंपास. पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पंढरीत खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल. पंढरपूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुजावर, वाघमारे आणि धोत्रे यांची निवड. आणि बोलताना मराठीचा आग्रह धरला पाहिजे प्राध्यापक शोभा काळुंगे यांचे प्रतिपादन मंगळवेढ्यात मराठी राजभाषा दिन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.